जाईल, विकेट सेम असतील तर फ्रेश टॉस केला जाईल याची आपण नोंद घ्या। तर स्क्रीन वरती आपण पाहताय मित्रांनो, आमचे समालोचक मित्र रुपेश पाटील पेन जानिवली यांची सुकन्या एंजल रुपेश पाटील हिचा आज खऱ्या अर्थाने वाढदिवस मित्रांनो आपण पाहताय। एंजल खऱ्या अर्थाने आयुष्याच्या वाटेवरती चालत असताना नेहमीच आपल्या हातातून शुभ कार्य घडो आणि नेहमीच आपल्या पप्पांचं नाव देखील मोठं होवो आणि नेहमीच तुझ्या माध्यमातून एक दमदार योगदान आणि आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। एंजल रुपेश पाटील पेन जानिवली हिचा वाढदिवस तुम्ही खरं तर आज पाहाल आणि स्क्रीनवरती तुम्ही एंजलला पाहताय। एंजल तुला बेटा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। बीके दादा बीके पाटील साहेब यांना तुम्ही पाहताय। पनवेल तालुका कामगार संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र फडके साहेब यांना तुम्ही पाहताय। आमचे परम मित्र ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला टू व्हीलर बाईक प्रस्तुत करून दिली गेली ते एकच वादा आमचा राजदादा आपलं सहर्ष स्वागत। त्याच्यानंतर आमचे धनंजय शेठ पाटील असतील, रामदास शेठ पाटील असतील। त्याच्यानंतर या ठिकाणी शिवसेनेचे शाखा प्रमुख चिपले सन्माननीय केन शेठ पाटील, कृष्णकांत शेठ पाटील, ज्ञानेश्वर भगत साहेब आपल्या सर्वांचं मनापासून आम्ही, लक्ष्मण शेठ पाटील, बाबू शेठ साक्षी एंटरप्राइजेसचे ओनर या सर्वांचं स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि स्पर्धेचा आनंद घेत असताना सुरेश पाटील साहेब व्हीआयपी डाईस मधून, बालू शेठ विशालभाई आपलं सहर्ष स्वागत, परम मित्र आमचे निलेश शेठ पाटील निलेश शेठ पडके आपलं सहर्ष स्वागत, दिनेश शेठ सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आपलंही सहर्ष स्वागत। थँक्यू, धन्यवाद मान्यवरांचे खूप खूप आभार। नाउ बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। जास्त वेळ कृपया घालवू नका या मॅच मध्ये। तर ज्यांनी पाच दिवस संपूर्ण जेवणाची व्यवस्था केली ते अक्षयभाई पाटील यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। चिकन शॉप त्यांचा विचुंबेला आपण पाहू शकाल। अक्षयभाई आपलंही सहर्ष स्वागत। रामदास शेठ पाटील यांचे सुपुत्र अक्षयदादा पाटील आपलंही सहर्ष स्वागत। शिवतेज एंटरप्राइजेसचे ओनर तुम्ही पाहिलात ज्यांनी दमदार पाच दिवस या स्पर्धेसाठी दमदार योगदान। राजभाई वाघमारे आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो की दोस्ती दुनियातील सरदार तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल। राजभाई आपलं सहर्ष स्वागत। आणि रवीभाई छोटा तीर गावकरे गंभीर रवीभाई आपलंही सहर्ष स्वागत। धन्यवाद सर। मॅच आपल्याला पाहायला मिळते गावदेवी बेलवली आणि त्याचबरोबर जितू इलेव्हन जय हनुमान नेरे। मॅच ऑन होईल इथे। ऑन स्ट्राईक अजय पाटीलला पाहतो इथे, तर आकाश पवार नॉन स्ट्राईक येणार, तर गोलंदाजी मार्गवरती सुशांत गायकर। पहिला बॉल परत एकदा गावाच्या अस्मितेसाठी, संघर्ष चालू हो कलात्मक पद्धतीने खेळून काढलेला, परंतु पाहत इथे चित्रक्षण तेवढा चांगल्या प्रकारे केलंय। धावा इथे येतील दोन, सुरुवात झाली दोन धावे येणं मात्र आपल्याला पाहायला मिळेल आणि या दोन धावा महत्वपूर्ण असतात मॅच अफलातून आहे इथून पाहायला गेलं तर। मागच्या मॅचमध्ये दमदार गोलंदाजी जितू इलेव्हन जयहनुमान नेरे टीमकडून साकारली गेली होती, त्याच प्रकारे मात्र गोलंदाजी याही मॅचमध्ये होईल का? गावदेवी बेलवली टीम तेवढीच ताकदवान बलवान आहे। अजय पाटील ऑन स्ट्राईक, बॉल तर उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, ज्ञात शोधून काढली, क्षेत्ररक्षकाला चकवा देत बॉल होते पस फरार, सी मारेशा पार, येथील धाव मात येते चार चार चार। त्याच रायगड जिल्ह्यामध्ये आज पनवेल तालुक्यामध्ये छिपे नगरीमध्ये आपण हा क्रिकेटचा आनंद घेत आहोत। लॉंग ऑरिजनमध्ये खेळून काढलाय दूरवरचा बॉस व डिलिव्हरी, त्याच्यानंतर थोडा कमी गतीनं आउटफील्ड स्लो मिडॉनमध्ये, क्षेत्ररक्षक सांगतात बॉल माझ्यापर्यंत उशिरा पोहोचलाय, एक धाव तोपर्यंत कम्प्लीट होताना पाहायला मिळेल। तोपर्यंत मैदानामध्ये अगदी गरमाहट पाहायला मिळाली। क्षेत्ररक्षणामध्ये परत एकदा थोडासा बदलाव केला जातोय, दुखापतग्रस्त खेळाडू
आदित्य मस्कर थोडंसं मात्र इथे संघर्ष करताना पाहायला मिळतात मैदानामध्ये. परत एकदा ऑन साईडला खिणकडला आडव्या बातनं पाहायला गेलं तर डीपचा शतक येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये. दावी लीग सिंगलनं मात्र धावफलक मात्र पुढे जाईल. 8 या धावफलकावरती अगदी गुलाबी थंडी आणि गुलाबी थंडीचा आनंद घेत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. ब्रँड इज ब्रँड एकविरा इव्हेंट्स संदेश शेठ शिर्के यांचा हा चॅनल अप्रतिम. अनेक क्रीडा रसिक लाईव्ह याही वेळेला पाहायला गेलं तर जोडले गेलेले आहेत. 12:22 आता होत आहेत. अजय पाटील तेवढा चांगला थ्रोथर केला होता. डेंजर झोन मध्ये आकाश पवार होते तिथे चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण. नेहमी सातत्याने म्हणत असतो अगदी चांगला रनवे आहे. रिलीज पद्धत चांगली असतो. त्याच्या फॉलो थ्रू मध्ये बाजूला जाण्याची पद्धत खूप चांगल्या प्रकारे अवगवतात. त्याचप्रमाणे पाहिलं गेलं सुशांत गायकर यांना चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं तिथे. डेंजर झोन मध्ये आकाश पवार आले होते. आणखी एक जोरदार आप येईल. यस डेफिनेटली पंचांचा हात आकाशाकडे. सँडी पालकर करवत आहेत. ओ यू टी आउट फलंदाज बाद बॅक टू द गाउट. अजय पाटील यांच्या स्वरूपामध्ये मोठा बुरुज ढासला जातोय. टीम गावदेवी भिदवली टीमचा मात्र धक्का बसतो पहिला 8 या धावसंख्येवरती. मध्ये जाताना पाहायला मिळतात. बायकर मॅन मुंजनची ओळख आहे. मागच्या मॅच मध्ये अफलातून फलंदाजी केली होती. कारण जर पाहायला गेलं तर तिथे त्याच खेळीवरती आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेलं होतं. 32 धावांची खेळी बहारदार खेळी साकारली गेली होती आणि तिथूनच टीम गावदेवी बिलवली ही टीम मात्र सुस्थितीमध्ये गेली होती. पहिल्या षटकामध्ये थोडीशी संघर्ष करत होती. त्यानंतर राकेश मात्रे आले आणि राकेश मात्रेने तो डाव सांभाळला होता आणि डाववाला आकार दिला होता उकार दिला होता. आणि त्याचमुळे की काय तिथे टीम गावदेवी बिलवली अगदी विजयी होताना पाहायला मिळाली. आणि आता संघर्ष करतोय जितू 11 जयहनुमान नेरे ही टीमच्या विरोधामध्ये गोलंदाजी. तेवढीच क्लास सुशांत गायकर यांची मात्र पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. कारण तिथे धावा खर्च केल्यात 8 आणि एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिलाय सचिन मोरे. ओहो शतरक्षकाच्या डोक्यावरून संघर्ष तिथे होतोय. दुखापतग्रस्त आहेत आदित्य मोरे मस्कर यांच्या मात्र दस्तक देत बॉल सीमा पार. धावा येतील मात्र येते 4-4-4. टॅप केलंय बॉलला पाहिलं गेलं तर ऑफमध्ये आणि त्यानंतर दीपेक्षा कव्हरवरनं अगदी वेगानं बॉलपर्यंत पोहोचताय. क्षेत्ररक्षक लवूश तोपर्यंत एक धाव कम्प्लीट केली जाईल आणि धावफलकावरती धावा लागल्या जाते. ते 16 धावा 16 आणि स्कोरबोर्ड टीम बॅटिंग करत असताना गावदेवी बेलवली. बेलवली गाव म्हटल्यानंतर आमचे शिवव्याख्याते आदरणीय दिनेश पाटील बंधू
यांचं नाव वर्जून मे आम्ही इथे घेतो. लॉकलचा बॉल ऑन साइडला खेळून काढला लॉंगा रिझन मध्ये. एक सिंगल आली आहे तिथे आरामात अगदी शांततेने मात्र क्रिकेट खेळ आणि क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. षटक क्रमांक समाप्त झालाय दुसरा आणि दोन षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 17 धावा बॅटिंग करत असताना गावदेवी बिरवली टीम एक महत्वपूर्ण विकेट माघारी गेली. इथून चांगला खेळ पाहिला गेला तर गोलंदाजाने केलाय कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च झाल्या होत्या. तो षटक आला होता सुशांत गायकरी यांनी आणि दुसऱ्या षटकाला सचिन मोरे यांना आमंत्रित केलं गेलं होतं आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात 9. 17 धावा धावफलकावरती एकूण लागल्या जात आहेत. टीम बॅटिंग करत असताना गावदेवी बेलवली या टीमच्या मात्र धावफलकावरती सुस्थितीमध्ये सध्या पाहिलं गेलं तर या मैदानाचा भौगोलिक परिस्थिती तपासली मैदानाची अभ्यास पूर्ण जाणीवपूर्वक जर तुम्ही अभ्यास केलात तर इथून धावा कमी येत आहेत आणि धावा आल्यानंतर त्या जमवणं थोडंसं अवघड होताना पाहिलं गेलंय. मैदान दिसायला तुम्हाला छोटं आहे परंतु याच मैदानामध्ये षटकार आणि धावा घेणं थोडंसं मात्र इथे अवघड होताना पाहायला मिळालंय. तुम्ही पाहिलं गेलं तर काऊ कॉर्नर थोडासा मोठा आहे, थोडीशी कठीण क्षेत्ररक्षण होत असताना मात्र पाहायला मिळालं खराब आणि त्यानंतर धावफलकावरती एक सिंगल आहे त्यांना पाहायला मिळेल. खूप मेहनत ज्यांनी आमच्या आयोजकांसाठी घेतली, आमच्या गोल्डन मॅन आमच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम बच्चे कंपनी केले त्यांनाही स्क्रीनवरती दाखवलं जातो आहे. एक आशय आहे प्रत्येकाला इथे मान सन्मान आदर सत्कार इथे मात्र दिला जातो आहे. एकविरा इव्हेंट आमचे सगळे कॅमेरामन अगदी BCCIला सुद्धा झक मारतील अशी कामगिरी त्यांची पाहायला मिळतोय. खूप छान आदित्य गोलंदाजी मार्क वरती क्षेत्ररक्षक आहे तिथे. हाताला झटका बोटाला चटका देत बॉल सीमा पार धावा येतील मात्र ते 4-4-4 चौकार. राकेश म्हात्रे यांच्या बॅटला सट्टर लागले. 5 बॉल मध्ये 5 खेळत असताना परंतु इथून अगदी लाईन आणि लेंथ सिटिक मारा मात्र पाहायला मिळतोय. टिचून मारा केला गेलाय खासियत आहे. राकेश म्हात्रे अपील जरूर करत आहेत परंतु अंपायर क्षेत्रातील बेताज बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे सँडी पालकर आहे तिथे. आदित्य मस्कर गोलंदाजी मार्क वरती याही बॉल वरती हल्ला चढवलाय गोलंदाजावरती. गोलंदाज रडारवरती घेतलाय छाताडावरती बॉल सीमापार धावा येतील मात्र येते 6-6-6 षटकार. तर रॉकस्टार आम्ही म्हटलं होतं की आपल्या मुख्य आयोजकांची 4-5 नावं द्या म्हणून परंतु इथे जवळपास 100 नावं आलीत. आता इथे 100 नावं वाचायला दशरथ पाटील पाहिजे होते काल होते. तर ही चिपळे गावासाठी खूप सारे जण मेहनत घेत आहेत या सगळ्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करू. आणखी एक स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न बॉल सीमा पार होईल का परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतात. एफर्ट्स कमी होतोय फरार. तर इथे गोलंदाजाला सुवर्ण संधी असेल बघा शेवटच्या षटकामध्ये म्हणजे जेव्हा 9 गोलंदाजाला येईल गोलंदाजीला प्रत्येक विकेटसाठी पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी विद्यमान उपाध्यक्ष संजय शेठ पाटील यांचे सुपुत्र डॉक्टर राज पाटील यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 9 ₹500 कॅश प्राईज पाहिजे. रिप्लेमध्ये जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक सांगत होता बॉल थांबरे पण बॉल थांबत नव्हत्या. असं होणार नाही, तुम्हाला 100% एफर्ट्स तुम्हाला 100% तुम्हाला कमिटमेंट द्यावी लागेल मैदानामध्ये. आणि त्यानंतर आपण चर्चा करत होतो आदित्य मस्कर या गोलंदाजासाठी. पहा मी एकदा मैदानाच्या चारे बाजूला आणि अगदी व्यासपीठावर सांगेन की आदित्य मस्करसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दुखापतग्रस्त असताना सुद्धा आपल्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी गावाच्या अस्मितेसाठी तो सगळा मात्र दुःख
दर्द मात्र विसरून मात्र गोलंदाजी केली आणि या षटकामध्ये धावा जरी खर्च सोवा केल्या असल्या तरी मात्र आपला क्लास आणि आपले समर्पण आपली कमिटमेंट इथे मात्र आदित्य मस्कर या गोलंदाजांनी दाखवले तिसऱ्या षटकामध्ये। तीन षटकांचा खेळ संपुष्टात आला आणि तीन षटकानंतर गावदेवी बेलवली टीम पोहोचतोय 33 या धावसंख्येवरती एक विकेट गमावून। यस सर, डेफिनेटली सागरजी मांडवकर यांचा आवर्जून आम्ही उल्लेख करू। ज्यावेळी जितू इलेवन जयनमान नेरे या संघाचा उल्लेख होतो, नेरे गावाचा उल्लेख होतो, गिरकी घेतली, भिरकी घेतली, बॉल चाललाय, गिर 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 सीमारेषा पार, येथील धाव मात्र येते राकेश मात्र ब्रँडेड ट्रेडमार्क असणारा षटकार। तर हा सुमधुर संगीत रायगड जिल्ह्यासाठी, रायगड जिल्हा म्हटल्यानंतर टेनिसचा हा कोहिनूर हिरा सातत्याने या टेनिस क्रिकेटला मात्र रायगड जिल्ह्याने अनेक खेळाडू दिलेत, त्याचबरोबर आदरणीय नितीनजी पाटील साहेब आमचे मोहगावचे या मॅचचा आनंद घेत आहेत आणि गोल्डन चषक 2024ला मात्र त्यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांनाही त्यांचंही आभार मनापासून इथे मात्र आदरणीय स्वप्नीलजी पाटील साहेबांकडून मानले जातील। थँक्यू व्हेरी मच नितीन पाटील साहेब मोह। हा चांगला बॉल, मागच्या बॉलवरती मात्र मोठा फटका, 11 बॉलमध्ये 23 समीकरण खेळत असताना राकेश मात्र पाहायला मिळत आहेत आणि 5 बॉलमध्ये 10 आकाश पवार 40 धावपलकावरती, लवूश पाटील गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटक इथे मार्गस्थ आहे। लवूश पाटील हेच ते क्षेत्ररक्षक होते, त्यांची आपण चर्चा केली, तेच गोलंदाजी मार्कवरती, आणखी एक दर्जेदार बॉल भन्नाट ते सर्रार, तर 9 सुवर्ण संध्या असेल बघा प्रत्येक विकेटसाठी। डॉक्टर राज पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल। 40 धावा रन्स नाही आहे, त्याची हा डॉट बॉल येणार आहे। आदरणीय डॉक्टर रोशन पाटील साहेब यांच्याकडून बक्षीस आहे, प्रत्येक डॉट बॉलसाठी विकेटसाठी 500 रुपये आणि रोहन साठी झेलसाठी 500 रुपये। फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाही तिथे, गॅप तर शोधून काढली, सुईमध्ये धगावोवा तशी गॅप पाहिली, बॉल पाठवलाय सीमारेषा पार, आकाश पवार यांच्या बॅटमधून येतील धावा 4। वरती एक महत्वपूर्ण विकेट बाहेर जात असताना मात्र पाहायला गेलं तर त्याच्यानंतर पूर्णपणे डाव सावरलं गेलंय। 11 बॉलमध्ये 23 राकेश म्हात्रे आणि 7 बॉलमध्ये 14 धावांवरती आकाश पवार आपली पॉवर दाखवत असताना मात्र पाहायला मिळते टीम गावदेवी बेलवली। तर रोहन पाटील यांचेच बंधुराज लवूश पाटील गोलंदाजी मार्गवरती, आणखी एक चांगला बॉल, परंतु इथे मिस टायमिंग आणि मिस अंडरस्टँडिंग इथे मात्र पाहायला मिळाली। ओहो, इथे बॉल कदाचित लावलाय की नाही लावलाय, मैदानामध्ये घडलंय काय, पंचांचा निर्णय येणं बाकी आहे। बरीचशी चर्चा याच्यावरती, पाचशा अगदी अचानकपणे एक्झिट घेतली आदरणीय कैलासवासी पंढरीनाथ शेठ जगन फडके साहेब, गोल्डन मॅन म्हणून त्यांची ओळख आणि बैलगाडी
चित्राला पाहिलं गेलं तर अगदी अग्रगण्य स्थानावरती अन्याचं काम ज्याने केले गेले होतं. महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीचे अध्यक्षही आपण त्यांना पाहिले गेले. निर्णय कलवतील पंच इथे तोपर्यंत पाहिला गेला तर नाही दोन पंच एकत्र आलेत. बरंचसं काही घडलंय. सँडी पालकर सर डॉट बॉल योग्य निर्णय, कारण आपण मागच्याच बॉलवरती पाहिलं गेलं होतं असा सीन घडला होता. हा निर्णय अगदी खूप छान आणि मेन पंच त्यांनी डॉट बॉल इथे मात्र घोषित केला होता. त्यांचा रनआउटची संधी क्रिएट झाली होती. फलंदाजाने अगदी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला गेला कदाचित आणि इथून योग्य निर्णय. मॅच ऑन शेवटचा बॉल लहुश पाटील धावा येतील किती या बॉलवरती. फटका तर खेचला. क्षेत्ररक्षक आहे तिथे पोचतील उचलतील फेकी करतील सचिन मोरे. तोपर्यंत इथे धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तीन धावा. थोडीशी नजर बाजूला गेली तर यस कंचन मला तर वाटतं हाय स्कोर मोहसंघाला थेट या ठिकाणी बाय मिळाले ना. तर उसरली संघाचा संघानक आपण टॉस बॉक्स मधून उपस्थित राहावा. तर पहिला पूर्वार्धाचा मात्र खेळ समाप्त झाला आणि पहिला गावदेवी बेलवली टीमनं बनवल्यात 47 धावा. आता इथून 48 धावांची गरज असेल विजयासाठी. ती जितू 11 जहनमान नेरे टीमला. आता इथून ज्या विनिंग संघाबरोबर सन्माननीय निखिलबाई पाटील मोहो स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही आपण स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सहर्ष स्वागत करूया. निखिलबाई आपलं सहर्ष स्वागत. पहा अदृश्य शक्ती म्हणजे रॉकस्टार प्रवीण गायकर सर आमचे आधी व्यासपीठावरती नाहीत स्टेजवर सुद्धा नाहीत परंतु जिथे आहेत तिथून हा व्यासपीठ सांभाळला जातोय. ही ताकद आहे त्यांची. म्हणून तर आयोजकांचे गळ्यातील ताईत का म्हटलं जातं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रॉकस्टार. करताना वाजवलं त्याबद्दल आपला मनापासून आभार. तर या स्पर्धेचा आनंद घेत असताना स्वप्नीलबाई पाटील गोल्डमॅन यांचे खंदे समर्थक रुपेश जाधव साहेब, समाजसेवक नवीन पनवेल, मयूर जाधव साहेब आणि सतेज गुरव साहेब आज मोह मीत 11 मोह संघासाठी दमदार योगदान सांगण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. यावं आपलं सहर्ष स्वागत. तर थँक्यू सो मच पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचे स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. अगदी चांगली स्पर्धा गोल्डन चषकाचा हा भव्य क्रीडांगण पाहताना मॅच क्रमांक द्वितीय फेऱ्यानं दुसरी मॅच एका साईडला गावदेवी बेलवली आणि त्याला फाईट जितू 11 जनमन नेरे
सेकंद 17 लक्ष्य 48 धावेच लक्ष्य सेकंद 17 मध्ये जीतू 11 जय हनुमान नेरे टीम समोर कॉम बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमना शुभेच्छा। सलामीची जोड़ी प्रवीण चोरग्यान प्रथमेश फटके ही जोड़ी पाहायला मिळेल। पहिलाच बॉल चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे थोडंस पंबलिंग थोडं लेझी क्रिकेट आणि त्याचा फायदा सध्या नेरे टीमला जिथे सिंगल आली वैयक्तिक संघाचं एक अकाउंट ओपन करत असताना सध्या फलंदाज प्रवीण चोरगे हा फलंदाज तुम्ही पाहता स्ट्राइक रोटेट झाली स्ट्राइकवरती फलंदाज प्रथमेश फडके हा फलंदाज तुम्हाला इन ॲक्शन ऑन स्ट्राइक पाहायला मिळेल। बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहिला तर प्रणित गायकर हा मुख्य ट्रम्पकार्ड आहे गावदेवी बेलवली टीमचा। सेकंड बॉल वेटनाथ सेकंड बॉल केला प्रहार चांगला फटका एक्झिक्यूट केला फलंदाज प्रथमेश फडकेनं जिथे 4 चौकार। चार धाबा बॅटिंग करत असताना जीतू 11 जनमान नेरे टीम साठी संघाची धाबसंख्या फलकावरती टोटल 5 पुढचा बॉल गोलंदाज प्रणित गायकर कोलबट टप्प्याचा बॉल ऑन साइडला केला ब्लॅक स्क्रीनच्या समोर क्षेत्ररक्षक वेगाने येतील उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला एका धाबेला प्राधान्य देत असताना प्रथमच फडके आणि सांघिक धाबसंख्येचा विचार केला संघ 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचला सध्या नेरे हा संघ 48 धावा हा अंतर या मॅचमध्ये 24 बॉलमध्ये कापायचा प्रति षटकाची सरासरी आपण पाहिली तर 12 सरासरीनं धावा मॅचमध्ये जमा करावे लागतील जीतू 11 जनमान नेरे टीमला। प्रार करण्याचा प्रयत्न पाठची इनरेच क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट फाईनमध्ये आणि इथे डॉट चेंडू पाहायला मिळेल। प्रणित गायकर चांगली गोलंदाजी सध्या साकारतोय तो मात्र बेलवली टीम साठी 4 चेंडू फेकला आणि 6 धावा सध्या प्रणित गायकरनं या मॅचमध्ये खर्च केल्यात। पहिलं षटक महत्त्वाचं षटक आणि अशा षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी सध्या गावदेवी बेलवली टीमसाठी गोलंदाज प्रणित गायकर हा गोलंदाज करता समोर तेवढा धाकड खेळाडू प्रवीण चोरगे आपला परिचय दिला ब्लॅक स्क्रीनच्या अगदी वर चेंडूला लॉक केलाय स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच ठोकले षटकार। केला संघ 12 या आकड्यावरती पहिलं षटक मार्गस्था मागील 4 बॉलवरती चांगली लेंथ चांगली लाईन अशी गोलंदाजी झाली मात्र या बॉलनं अगदी मी म्हणेन मीटिंग घेण्यासाठी भाग पाडलं सध्या गावदेवी बेलवली टीमला। संघ 12 या आकड्यावरती शेवटचा अंतिम बॉल समोर प्रवीण मीटिंग घेतली त्याचा फायदा मिळाला गावदेवी बेलवली टीमला आणि अंतिम बॉल फेकला प्रणित गायकनं डॉट जिथे पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं पहिल्या षटकामध्ये सुरुवात मिळाली चांगली बॅटिंग करत असताना जीतू 11 जनमान नेरे टीमला 12 सरासरीनं धाबा जमा करायच्या आहेत आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आल्या 12 ऐकल्यानंतर नक्कीच आवाज आपले दक्ष भाई यांनी खऱ्या अर्थानं मित्रांनो आपल्या डॉगीचा राजूचा वाढदिवस गोव्याला खऱ्या अर्थानं साजरा केला होता 2 लाख खर्च केला होता ते आमचे दक्ष भाई यांचं सहर्ष स्वागत आणि डिजिटल ऑपरेशनसाठी नशीबभाई भोईर यांच्या वतीनं 500 रुपयाचा मी नऊ संघाचे पुरस्कार करते नशीब शेठ भोईर यांच्या वतीनं डिजिटल ऑपरेटर 500 रुपयाचा कॅश प्राईज। तसेच या ठिकाणी नेरे क्रिकेट संघासाठी अमर पाटील साहेब नेरे यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा। पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये 12 आल्या
आता येणाऱ्या 18 बॉल मध्ये 36 धावांची गरज नेरे टीमला। सेकंड षटक पहिलाच बॉल दिलाय तडाका, जिथे 6 धावा षटकार फलंदाज प्रथमेश फडकेच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतो। डीजे अजय पाटीलचं स्वागत केलं प्रथमेश फडकेनं 6 धावेनं संघ देखील पुढे सरकला फलकावरती। धावा पहिला तर 18, अजून एक चांगला फटका, क्लासी टेम्परेचर बट फॉर्म इज परमंडली, अजून एक चांगला फटका एक्झिक्यूट केला प्रथमेश फडकेनं। थँक यू डीजे, अगदी चांगली फलंदाजी मॅच मध्ये सध्या साकारतो प्रथमेश फडके। 4 बॉल वैयक्तिक 15 धावांचे योगदान दिलं आणि संघाची धावसंख्या पहिली संघ डबल दुरी 22 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना जीतू 11 जय हनुमान नेरे संघ 48 धावांचं लक्ष हा पार करायचा आणि अगदी चांगला खेळ सध्या प्रथमेश फडके मॅच मध्ये करतोय। हा प्रकार फुल केलाय, क्षेत्ररक्षक दूरवर येतील, प्रयत्न सुरेख राहिला मात्र कॅच इम्पॉर्टंट होती, कॅच इथे ड्रॉप झाली, जीवनदान दिलं प्रथमेश फडकेला आणि आली या बॉलवरती सिंगल। बॅटिंग करत असताना चितू 11 जय हनुमान नेरे टीमला। पण अशा जर कॅचेस सोडल्या तर मॅच पासून दूर जाईल गावदेवी बेलोली टीम। इथे संधी निर्माण झाली होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाही आहे, कदाचित विकेट प्रथमेशी बाहेर गेलं असती मात्र ते घडलं नाही आहे। इथे सिंगल आली, टोटल संघाची धावसंख्या फलकावरती 23-23 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना नेरे संघ स्ट्राईक रोटेट झाली। स्ट्राईकवरती फलंदाज प्रवीण चोरगे हा फलंदाज सध्या इन ॲक्शन मध्ये तुम्ही पाहता। गोलंदाज या पुन्हा एकदा अजय पाटील हा गोलंदाज। वेगवान बॉल होता, बन्नाट वेग होता, ओरफिसचा बॉल होता आणि फलंदाज प्रवीण चोरगेला या बॉलवरती अगदी शांत ठेवला अजय पाटीलनं, जिथे फेकला डॉट चेंडू। समीकरण पाहिलं ना, येणारे 14 बॉल आणि 25 धावांची गरज या मॅचमध्ये जितू 11 जय हनुमान नेरे टीमला। प्रवीण चोरगे ही सलामीची जोडी तुम्हाला अद्याप खेळपट्टीवरती पाहायला मिळेल। हा प्रकार सरप्राईज केला, परफेक्ट लाईन परफ्यूम डिलिव्हरी, शरीराला अगदी सुगंधित करणारा बॉल डिलिव्हर केला, जिथे सलग पाक टू बाग दुसरा बॉल निर्धाव फेकला अजय पाटीलला। पण या षटकाचा विचार केला, 5 चेंडूमध्ये 11 सध्या खर्च केल्यात अजय पाटीलला आणि संघ सध्या बॅटिंग करत असताना नेरे हा पोहोचला 23-23 या आकड्यावरती। शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज तयार, अंतिम बॉल टायपिंग क्रिकेट झाला ऑन साईडला अलाउन द कार्पेट। क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील, फक्त सिंगलला प्राधान्य दिलं आणि 2 षटकांचं खेळ समाप्त झालं। 2 षटकांच्या 11-12 सरासरीनं सध्या धाबा जमा केला बॅटिंग करत असताना नेरे टीमनं 24 आता येणारे 12 बॉल आणि 24 धाबींची गरज अद्याप मॅचमध्ये नेरे टीमला। खरं तर मी इंटरप्राइजेस सर्व सर्वांना, मी तिलवन च्या बिग पॅकर्स ज्यांना खरं तर आज या स्पर्धेमध्ये मी तिलवन मोहो टीमला सातत्यानं पॅक केला आणि त्यांचा संघ शेवटच्या लढतीसाठी देखील दाखल झाला, त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया। त्यांच्या नावाचा टायटल सॉन्ग पाहिला, 12 बॉलमध्ये 24 धावा जमा केल्यात बॅटिंग करत असताना नेरे टीमला, आता येणारे 12 बॉल आणि 24 धावांची गरज आहे गावदेवी बेलोली टीमला, विकेटची गरज आहे, ते विकेटसाठी प्रयत्न मॅचमध्ये
करावे लागतील, सलामीचे जोडीला आता फोडावे लागेल। सर इथून सलामीची जोडी फोडली नाही ना तर मॅच मध्ये पूर्णपणे पकड ही निर्माण करेल चितू 11 जय हनुमान नेरे टीम। येणारे 12 बॉल 24 धावांची गरज। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल। अभिषेक चोरग्याचा वापर सध्या गावदेवी बेलवली टीम ने केला। समर प्रवीण चांगला बॉल चांगला रीतीने डिलिव्हर केला, अगदी चांगला बॉल आणि इथे तुम्हाला हा बॉल डॉट पाहायला मिळेल। पण अशा रीतीने गोलंदाजी मॅच मध्ये गोलंदाजी करावी लागेल अभिषेक चोरगेला। हॅलो, तर मंगेश आपण विचार केला तर स्पर्धेचा आनंद घेत असताना पनवेल तालुका कामगार संघटनेचे अध्यक्ष हरिचंद्र पडके साहेब त्यांच्या समेत पारागबाई मात्रे साहेब आणि दक्षबाई आपला सर स्वागत षटकार ठोकला इथे स्वागत तुम्ही पाहू शकाल। ठोक डीजे आला फलंदाज प्रवीण चोरग्याच्या बॅट मधून संघाची धाव संख्या फलकावरती 30-48 धावांचं लक्ष होतं। आता येणारे 10 बॉल आणि 18 धावांची गरज। गोलंदाजावरती आक्षेप घेतला तिसरा पंचांची मागणी ऑन स्क्रीन वरती आयोजकांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणी वृत्ती केली जाईल। गोलंदाजावरती थोडासा आक्षेप घेतला। आता येणारे 10 बॉल 18 धावांची गरज मॅच मध्ये सध्या नेरे टीमला। प्रवीण चोरग्यांना प्रथमेश फडके सलामीची जोडी खेळपट्टीवरती पुन्हा प्रहार केला। आता हा फटका फसलाय चेंडू हवेमध्ये, नो मास लँड, चेंडू डिलिव्हर झाला। क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावेला दिलं प्राधान्य आणि 2 धावेना संघ हा पुढे सरकला। फलकावरती धावा पाहिला तर 32-32 येणारे 9 बॉल 16 धावांची गरज मॅच मध्ये जीतू 11 जय हनुमान नेरे टीमला। 9 बॉल 16 धावांची गरज या षटकाचा विचार केला। 3 चेंडू फेकला अभिषेक चोरगेनं, ज्या 3 चेंडूमध्ये धावा खर्च केला 8। येणारे 9 बॉल 16 धावा वाचवायच्या गावदेवी बेलवली टीमला। जर धावा वाचवायच्या ना तर विकेट घ्यावी लागेल प्रवीण चोरगेची, विकेट घ्यावी लागेल प्रथमेश फडकेची, तेव्हा दबाव टाकलं जाईल नेरे संघावरती। मात्र ते कारनामा मॅच मध्ये, ओहो सुपर कॅच, अगदी चांगला झेल पकडला, एकदा जोरदार आला राकेश मात्रेसाठी, भरपूर चांगला एफर्ट पाहिला ना, एक चांगला झेल, कॅच ऑफ द मॅच, विकेट प्रवीण चोरगेची, पहिला धक्का जीतू 11 जनमान नेरे टीमला। जेलसाठी या स्पर्धेचे सर्वे सर्वा, या स्पर्धेचे शिल्पकार, गोल्डन मान, गोल्डन व्यक्तिमत्व, गोल्डन चषकाचे दमदार अर्जकर्ते स्वप्निशेठ पाटील यांच्याकडून राकेश मातेसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलाय। पहिला धक्का बॅटिंग करत असताना जीतू 11 जय हनुमान नेरे टीमला। फलंदाज प्रवीण सोरगे फटका चांगला होता, मात्र तेवढंच चांगलं झेल देखील आपण राकेश मात्र्याच्या माध्यमातून एफर्ट जजमेंट टायमिंग भरपूर काही जुळलं आणि त्याच्यानंतर एका हातानं झेल कॅरी केला, जिथे पहिला धक्का नेरे टीमला लागला। समीकरण पाहिलं, येणारे 8 बॉल आणि 16 धावांची गरज मॅच मध्ये नेरे टीमला। आठ बॉल 16, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन मोरे ऑफ फलंदाज दाखल झाला। इथून बाकअप कमबॅक करेल का गावदेवी बेलवली? हा प्रकार बॉल व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये आला नाही, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही, लेग बायस मध्ये सिंगल मिलर बॅटिंग करत असताना नेरे टीमला एका धावेनं संघ हा पुढे सरकला। फलकावरती धावा पाहिला टोटल 33-33 या आकड्यावरती नेरे टीम। येणारे 7 बॉल 15 धावांची गरज, पा मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय सध्या अभिषेक चोरगेनं।
चांगली गोलंदाजी साकल्यानंतर चांगला झेल राकेश माथेंना पकडला, जिथे विकेट प्रवीण सोरगेची गेली आणि तिथून यू टर्न घेतला मॅच मध्ये गावदेवी बेलवली टीमना। येणारे 7 बॉल 15 धावांची गरज, गोलंदाज तयार अभिषेक चोरगे, समोर फलंदाज पहिला प्रथमेश। प्रथमेश फडकेला थांबवना, थोडा कठीण झाला मॅच मध्ये गावदेवी बेलवली टीमला आणि प्रथमेशच्या बॅट मधून आला शेवटच्या बॉल मध्ये चौकार। 4 धावा बॅटिंग करत असताना नेरे टीमला जिथे 7 मध्ये 15ची गरज होती, आता समीकरण येणारे 6 बॉल 11 धावांची गरज नेरे टीमला। यांच्या वतीने या स्पर्धेसाठी दमदार योगदान मित्रांनो, पहिल्याच रात्रीमध्ये खऱ्यातनं त्यांनी बॉल देखील अडवला आणि जबरदस्त मेहनत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली। बालूशेठ आपलं सहर्ष स्वागत। राजशेठ वाघमारे ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी 2-व्हीलर बाईक प्रस्तुत करून दिली गेली, एकच वादा आमचा राजू दादा, धन्यवाद। चला स्पीडअप करा, आता विनंती असेल गावदेवी बेलोरी टीमला थोडा स्पीडअप मध्ये खेळ चालू करा। येणारे 6 बॉल 11 धावांची गरज, प्रथमेश फडके अगदी चांगला खेळ साकारतोय। येणाऱ्या 6 बॉल मध्ये 11 धावा डिफेन्स करेल का, आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल गावदेवी बेलवली टीमच्या माध्यमातून। वापर केलाय गोलंदाज राजेश पाटील याचा वापर केलाय, विश्वासावरती ठाम गोलंदाजी करावी लागेल। ज्या रीतीनं संगणकानं ठेवलेला विश्वास आणि त्या विश्वासावरती ठाम गोलंदाजी राजेश पाटीलला मॅच मध्ये करावी लागेल। येणारे 6 बॉल 11 धावांची गरज, समोर सचिन मोरे हा फलंदाज पाहताना नॉन स्ट्राईक वरती, प्रथमेश फडके ही जोडी आपल्याला नेरे टीमची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। चला स्पीडअप करा, येणारे 6 बॉल 11 धावांची गरज, गोलंदाज तयार राजेश। पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न, लाईव्ह मिस झाली, पंचांचा इशारा आलाय की हा बॉल वाईट आहे। अतिरिक्त 1 धाव मिळेल बॅटिंग करत असताना, जीतू 11 जय हनुमान नेरे टीमला। चला पंचांचा निर्णय हा अंतिम असेल याच्याकडे लक्ष द्या आणि तुम्हाला रेफर फक्त हाईट फॅक्टर आणि रनआउटसाठी असेल याच्याकडे देखील लक्ष द्या। अतिरिक्त 10 वाली सांघिक धावसंख्या फलकावरती टोटल 38 लक्ष होतं। आता येणारे 6 बॉल आणि 10 धावांची गरज मॅच मध्ये नेरे टीमला। समर फलंदाज इन ऍक्शन ऑन स्ट्राईक सचिन मोरे। सचिन मोरेनं केला प्रहार, जिथे मिळतील नेरे टीमला 6 आलाय षटकार। सानिया डीजेचे प्रोपार्टर डीजे नितीन ज्यांच्याकडे करत आहेत चांगला ऑपरेटर देखील आपण मंगेश आपण पाहू शकाल। आजची तारीख असेल 24 आणि या स्पर्धेमध्ये 26 तारखेला मेगा पॅनलच्या रात्रीमध्ये केन शेठ पाटील यांचे नातू आणि या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक केतन शेठ पाटील यांचे सुपुत्र मिवान केतन शेठ पाटील यांचा वाढदिवस तुम्हाला याच व्यासपीठावरती पाहायला मिळेल आणि 26 तारखेला गौतमी पाटील यांचं आगमन तुम्हाला पाहायला मिळेल। आणि आज जेवढे प्रेक्षक आहेत ना ते सर्वाधिक प्रेक्षक करताना पाहायला मिळेल ते तमाम प्रेक्षक मायबाबांचं आम्ही सहर्ष स्वागत। गेल्या 3 दिवस रात्रामध्ये दमदार योगदान लाभलं युट्यूबच्या माध्यमातून। जे प्रेक्षक करताना स्पर्धेचा आनंद घेत आहेत ते स्वप्नील शेठ पाटील गोल्डन मॅन चिपले आणि केतन शेठ पाटील चिपले आणि चिपलाई क्रिकेट संघ चिपले ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीनं आम्ही सर्वांचं आभार व्यक्त करतो। येणारे बॉल शिल्लक असे आता 5 रन करायचे तर 4 धावा। सचिन मोरे जड मध्ये बॉल फेकला गोलंदाज राजेश पाटीलला, या लेंथ लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल राजेश पाटीलला। येणारे 4 बॉल 4 धावांची गरज, एखादा मोठा फटका ना मॅचला फिनिश करून देईल नेरे टीम साठी ना प्रत्येक डॉट बॉल ना प्रेशर क्रिएट करेल गावदेवी बेलोली टीम अगेन्स्ट खेळणाऱ्या जीतू 11 जनमान नेरे टीम वरती। 4 बॉल 4 धावांची गरज, 4 बॉल 4 बॅच फिनिश अमेझोनी टाइप सामना फिनिश केलाय सचिन मोरेनं आणि हा सामना जिंकलाय
जीतू 11 जय हनुमान नेरे टीम हार्ड लग गावदेवी बेलवली टीम